भारतीय जनता पक्षाला 27.84% एवढी मतं होती. चष्मा घालून घेतो. 27.84 आणि त्याच्यावर आम्हाला 23 जागा होत्या. यावेळी आम्हाला 26.17 म्हणजे 1.5% कमी आमची मतं कमी झाली आहे. 1.5% कमी आहे. आमच्या जागा या 9 वर आलेल्या आहेत. काँग्रेसला 16.41 मतं होती. एक जागा होती त्यांची 16.41 वरून आता त्यांची मतं झाली 17% आणि त्यांच्या जागा झाल्या 13. त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए यांना महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही. समसमान मतं दिली आहेत पण अपेक्षेपेक्षा कमी दिली आहेत. मागील वेळेच्या 2019 पेक्षा अगदी फ्रॅक्शननी कमी दिलेली आहे आणि त्याचवेळी इतर सगळे मतं कन्सॉलिडेट होऊन त्यांच्या कन्सॉलिडेशनमध्ये काही नरेटिव्स हे जे त्यांच्या बाजूनी गेले त्या नरेटिव्हचा निश्चितपणे त्यांना एक स्वीपिंग फायदा झाला आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकलेलो नाही. आज आम्ही बसून या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतलाय. काही लोकांनी आम्हाला कळवलं होतं कालच अध्यक्षांनी खरं म्हणजे घोषित केलं होतं की आज ही बैठक घ्यायची आहे. त्यामुळे अनेक लोक म्हणाले आम्ही एवढ्या वेळेवर येऊ शकणार नाही. काही ठिकाणी काउंटिंगच्या नंतर उशिरापर्यंत 12 वाजेपर्यंत काउंटिंग चाललं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अडचणी होत्या. त्यामुळे अजून एक बैठक या संदर्भातली सविस्तर दिवसभराची अशी आम्ही येत्या काळामध्ये घेणार आहोत. कोणते मुद्दे प्रामुख्याने होते त्याचा आम्ही ज्यावेळेस विचार केला तर काही मुद्दे पॅन महाराष्ट्र आम्हाला लक्षात आले, काही मुद्दे मतदारसंघ लक्षात आले, काही ठिकाणी आमच्या उमेदवारांची 2-2 वेळा 3-3 वेळा निवडून आल्यामुळे काही अँटी इन्कम्बन्सी आमच्या लक्षात आली की जी अँटी इन्कम्बन्सी आम्ही सुरुवातीच्या काळात ओळखू शकलो नव्हतो. विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते कांद्याचा मुद्दा असेल याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. त्यासोबत जी काही जागतिक व्यापार पेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला. आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही. काही प्रमाणात त्याचा रोष देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे. संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच. काही प्रमाणात अल्पसंख्याकांचं कन्सॉलिडेशन आणि विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी आणि अनेक ठिकाण हे देखील एका वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह त्यांच्यामध्ये गेल्यामुळे ते अधिक प्रमाणात झालं. काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चितपणे आम्हाला पडला आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबतच फार जास्त पोलराइज्ड अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत. त्याची काही सुधारणा केली पाहिजे ती निश्चितपणे आम्ही करू आणि इफेक्टिव्हली जे काही काम आपण केलेलं आहे त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आमची ही बैठक झाल्यानंतर लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा पवार यांच्यासोबतही एक बैठक घेऊन काही समन्वयाचे विषय या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात लक्षात आलेले आहेत तर त्या विषयांच्या संदर्भात देखील निश्चितपणे त्याच्यावरही विचार करून ते विषय कसे मार्गी लावायचे किंवा तसे विषय येऊ नये
याकरता काय प्रयत्न करायचा असाही प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत. बाबा माझं होऊ द्या ना, माझं निवेदन संपलं तर हिंदीत ना. मी कुठे जात नाही, काही घाई करू नका. एकूणच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली, प्रचंड फिरले, खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं. मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली, त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलंय. आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल. आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे, त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन. हिंदी 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 रे बाबा थांबा. कल लोकसभा के चुनाव संपन्न हुए हैं और लोकसभा के चुनाव में तीसरी बार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए की सरकार को और मोदी जी को भारत की जनता ने आशीर्वाद दिए. भारत की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं. विशेष रूप से नेहरू जी के बाद यानी 1962 के बाद मोदी जी ऐसे पहले प्रधानमंत्री होंगे जो तीसरी बार लगातार देश के प्रधानमंत्री बन रहे हैं. एक नया रिकॉर्ड मोदी जी इस चुनाव में कायम कर रहे हैं, इसलिए महाराष्ट्र की ओर से मोदी जी का भी हम लोग आभार व्यक्त करते हैं. और उसके साथ साथ देश में अरुणाचल प्रदेश और उड़ीसा ये दो जगह की विधानसभाओं में लोगों ने भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत दिया, हमको चुनकर दिया. और आंध्र प्रदेश में चंद्रबाबू नायडू के नेतृत्व में एनडीए को पूर्ण बहुमत दिया, इसके लिए भी वहां के जनता का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. मैं ऐसा मानता हूं कि
देश में अच्छे रिजल्ट यहां पर आए, लेकिन महाराष्ट्र में निश्चित रूप से कुछ कमी रही है। जिस प्रकार से 2014 में और 2019 में हम महाराष्ट्र को मोदी जी के पीछे खड़ा कर पाए, उसमें एक बड़ी कमी इस चुनाव में आई है। और भारतीय जनता पार्टी को जिस प्रकार की अपेक्षा थी, उस प्रकार की सीटें इस चुनाव में नहीं मिल पाई। हम लोगों का मानना ऐसा है कि इसके कई कारण हैं, लेकिन उन कारणों की ओर जाने से पहले मैं ये स्पष्ट कर देना चाहता हूं कि ये नैरेटिव बिल्कुल गलत है कि महाराष्ट्र में लोगों ने महाविकास आघाड़ी को चुना है और भारतीय जनता पार्टी और महायुति को रिजेक्ट किया है। अगर हम आंकड़े देखें तो हमारे ध्यान में आएगा कि कुल मिलाकर महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी थी उनको 43.91 वोट मिले हैं और एनडीए को 43.60% 43.60% यानी आधे प्रतिशत से भी हम पीछे, कम वोटों से हम लोग पीछे हैं। तो इसका मतलब यह है कि दोनों को लोगों ने समान वोट दिए हैं, कहीं पर भी हमको रिजेक्ट किया है इस प्रकार की परिस्थिति नहीं है। अगर हम इसको वोटों में तब्दील करें तो महाविकास आघाड़ी को 2,50,00,000 वोट मिले हैं और हमें 2,48,00,000 वोट मिले हैं, यानी मात्र 2,00,000 वोट हमको कम मिले हैं। लेकिन सीटों का अंतर इन 2,00,000 वोटों का ऐसा है या इस आधे दशमलव का ऐसा है कि महाविकास आघाड़ी को 30 सीटें मिली है और हमें मात्र 17 सीटें मिली है। अगर हम मुंबई का विचार करें तो मुंबई में महाविकास आघाड़ी को 4 सीटें मिली और हमें 2 सीटें मिली, लेकिन मुंबई में महाविकास आघाड़ी को 24,00,000 वोट है और हमको 26,00,000 वोट है। महाविकास आघाड़ी से 2,00,000 वोट ये मुंबई में भारतीय जनता पार्टी और एनडीए ने ज्यादा लिए हुए। दूसरा एक और चीज मैं कहना चाहता हूं कि 2019 में हमको 27.84 इतने वोट मिले थे, इस बार हमारे वोट बहुत थोड़े घटे हैं। बीजेपी की मैं बात कर रहा हूं, बीजेपी को 27.84 थे, इस बार 26.17 यानी 1.25% वोट ये केवल हमारे कम हुए हैं। और उसमें हमारी सीटें 23 से सीधे 9 पर आई है। और वहीं अगर हम कांग्रेस का विचार करें तो कांग्रेस को 2019 में 16.41 वोट थे और एक सीट मिली थी, 16.41 से इस बार उनका प्रतिशत हो गया 17 यानी आधा परसेंट बढ़ा और उनकी सीटें 13 हुई है। तो अगर हम लोग कुल मिलाकर ये सारी चीजें देखें तो मैं ऐसा कह सकता हूं कि भारतीय जनता पार्टी को और एनडीए को या महायुति को लोगों ने अच्छे वोट दिए हैं, लेकिन पॉलिटिकल अर्थमेटिक इस प्रकार का रहा कि हमारे खिलाफ के वोट ये बड़े पैमाने पर कंसोलिडेट हुए। और इसका परिणाम मैं अगर बीजेपी का विचार करूं तो हमारी 8 सीटें ऐसी है कि जो 4% से भी कम वोटों से हारी है, करीब 6 सीटें ऐसी है जिसमें 30,000 से कम मार्जिन से हम हारे हैं और 2,000 से 4,000 से 6,000 से हारने वाली भी सीटें हमारी है। तो मुझे ऐसा लगता है कि ये जो कंसोलिडेशन है इसको हम रोक नहीं पाए। कुल मिलाकर अगर हम इसका थोड़ा एनालिसिस भी करें तो महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की 3 पार्टियों के साथ साथ हमको एक नरेटिव के साथ भी लड़ना पड़ा और वो नरेटिव संविधान बदलने वाला नरेटिव था कि जिसने एक डैमेज हमको निश्चित रूप से किया है, इसको इफेक्टिव काउंटर हम कर रहे थे
और हमको ऐसा लग रहा था कि हम इफेक्टिवली काउंटर कर रहे हैं, पर मुझे ऐसा लगता है कि हम इफेक्टिवली इसको काउंटर नहीं कर पाए, ये बात भी निश्चित है। और कई कारण आज हमारी जो बैठक हुई, इस बैठक में इस हार के और कई कारण हम लोगों के ध्यान में आए, जिसमें विशेष रूप से कई जगह पर हमारे उम्मीदवारों की एंटी इनकम्बेंसी हम असेस नहीं कर पाए, और उसके कारण दो बार तीन बार के कई उम्मीदवार थे कि जिनको चुनाव के दरमियान हमारे ध्यान में आया कि इनके बारे में एक एंटी इनकम्बेंसी है, तो ये एक जरूर कारण रहा। हमारा जो पैच का पट्टा है उसमें जो पैच के एक्सपोर्ट के बारे में डिसीजन थोड़ा लेट हुआ, डिसीजन तो हुआ लेकिन उससे पहले सरकार पैच खरीद रही थी, लेकिन नरेटिव एक बड़ा उसमें तैयार हुआ जो उन सीटों पर हमारे कुछ वोटों को कम किया उसने, और उसका भी हम लोगों को प्रॉब्लम कुछ न कुछ पैमाने पर हुआ है। इसके साथ साथ सोयाबीन और कपास के बारे में मुझे ऐसा लगता है कि उसमें हम लोगों ने जो अनाउंसमेंट की थी कि जो भावांतर योजना के तहत हम किसानों को मदद करेंगे, उस भावांतर योजना को हम लोग आचार संहिता से पहले लागू नहीं कर पाए, लोगों को हम पैसा नहीं दे पाए, तो उसमें भी एक हम लोगों की कमी रही है। और इसके साथ साथ और भी कई कमियां हमारी हैं, जिन कमियों के ऊपर हमने विचार किया, और मुझे ऐसा लगता है कि इन कारणों के चलते कुछ सीटें हमारी निश्चित रूप से कम हुई। एक हम लोग बड़ा ब्रेनस्टॉर्मिंग भी इसके ऊपर करेंगे, अभी आज हमारे कई वरिष्ठ नेता नहीं पहुंच पाए क्योंकि कल रात देर रात तक काउंटिंग चली है, तो हम लोग सब लोग मिलकर फिर एक बार एक ब्रेनस्टॉर्मिंग करके और विधानसभा के लिए हमारी स्ट्रेटेजी तय करेंगे। और मैं निश्चित रूप से जो आंकड़े मैंने आपके सामने रखे हैं, ये आंकड़े इस बात को प्रूव करते हैं कि जरूर महाविकास आघाड़ी को एक इमोशनल एडवांटेज इन आंकड़ों से मिला होगा, लेकिन जमीन पर आज हम मजबूत हैं और अपनी गलतियों को दूर करके वापिस लोगों के बीच जाकर हम लोग जो हमको अधिक का लोगों से आशीर्वाद चाहिए वो संपादित करने की कोशिश करेंगे। इस पूरे चुनाव में हमारे प्रदेश के अध्यक्ष बावनकुळे जी, हमारे मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार जी, इन्होंने बहुत अच्छा काम किया है, मैं निश्चित रूप से उनकी प्रशंसा करता हूं। कार्यकर्ताओं ने भी जी जान से काम किया है, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने केवल खुद की कॉन्स्टिट्यूएंसी में नहीं, शिवसेना की और एनसीपी की कॉन्स्टिट्यूएंसी में भी बहुत अच्छे से काम किया है। हाँ, ये जरूर है और जो मैं स्पष्ट रूप से मान्य करता हूं कि हमारे जो मित्र है उनके साथ नीचे कुछ प्रश्न निर्माण हुए हैं जिसको हमें पाटना होगा, जो हमने चिन्हित किए हैं, और जल्दी ही हम लोग मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी के साथ बैठेंगे और बैठकर इसके ऊपर भी हम लोग निर्णय करेंगे। और साथ साथ महाराष्ट्र में चूंकि एक प्रकार से भारतीय जनता पार्टी की सारी जिम्मेदारी महाराष्ट्र में एक लीडर के रूप में मेरे ऊपर थी, तो ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है या जो हमें एक प्रकार से हार मिली है, हमारी सीटें कम हुई है, इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है, मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूं। कहां कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा, मैं भागने वाला आदमी तो हूं नहीं, और जोरों से मैदान में उतरूंगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापिस नई स्ट्रैटेजी तैयार करेंगे, और नई स्ट्रैटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे, जनता का जो विश्वास है उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे।
सगळ्यांचं पत्रकार मित्रांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. बराच वेळ तुम्ही इथे थांबला असाल, पण एक बैठक भारतीय जनता पक्षाची माननीय प्रदेश अध्यक्षाची आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि अध्यक्षतेखाली चालू होती. ती बैठक संपवूनच आता प्रेस कॉन्फरन्सला आम्ही सगळे आलो. मी थेट माननीय देवेंद्रजींनाच निवेदन करीन की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो. मला तोच माहिती आणि आपल्याला कल्पना आहे की कालच भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे आणि काही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहे. पहिल्यांदा तर मी देशभरातल्या भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचं आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो की पंडित नेहरूंनंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद हा माननीय मोदीजींना जनतेने दिला. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे तो मिळाला आणि भारतामध्ये एनडीएचं सरकार येत आहे आणि 62 नंतर पहिल्यांदा असं घडत आहे. त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे. त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो. त्याचवेळी ओरिसामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये देखील चंद्राबाबूंच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली. अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच आलं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला. याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो. हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की जी एनडीए आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण एनडीए आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहेत. त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक मोठा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही, किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत. महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली. ज्याच्यामध्ये संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे. जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसाबंद मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे मी अभिनंदन करतो, पण त्याचवेळी काही गोष्टी या आपल्यापुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे.
कारण इलेक्शन मध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं. या अर्थमॅटिक मध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे. अर्थात याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात, त्या पुढे आम्ही करू. पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास 30,000 मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे 43.91% आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे 43.60%. म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरक आहे. त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 आणि 30 आहे. दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं मिळाले आणि महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाले. म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं तर 2,00,000 मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाले आहेत, 2,03,192 मतं. दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला 4 जागा आणि आम्हाला 2 जागा मिळाली आहे. पण महाविकास आघाडीला मुंबईत 24,62,000 मत आहेत आणि महायुतीला 26,67,000 मत आहे. म्हणजे मुंबईमध्ये 2,00,000 मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहे हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आता हे सगळं होत असताना साधारणपणे मी अरिथमॅटिक का म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या 8 जागा अशा आहेत की ज्या 4% जास्त कमी फरकाने 4% कमी फरकाने ज्या जागा हरलो. 6 जागा अशा आहेत की ज्या 30,000 आत आम्ही लढ त्या ठिकाणी हरलो आणि त्यातलेही आपल्याला माहिती आहे काही जागा तर अगदी 2,000 आणि 4,000 आम्ही हरलेलो आहोत. याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी फ्रॅक्शन्स ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली हे देखील मान्य केलं पाहिजे. अगदी आपण मागील वेळेचा जरी विचार केला तर 2019 साली भारतीय जनता पक्षाला 27.84% एवढी मतं होती. चष्मा घालून घेतो. 27.84 आणि त्याच्यावर आम्हाला 23 जागा होत्या. यावेळी आम्हाला 26.17 म्हणजे 1.5% कमी आमची मतं कमी झाली आहे. 1.5% कमी आहे आमच्या जागा या 9 वर आलेल्या आहेत. काँग्रेसला 16.41 मतं होती, 1 जागा होती त्यांची. 16.41 वरून आता त्यांची मतं झाली 17% आणि त्यांच्या जागा झाल्या 13. त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए यांना महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही. समसमान मतं दिली आहेत पण अपेक्षेपेक्षा कमी दिली आहेत. मागील वेळेच्या 2019 पेक्षा अगदी फ्रॅक्शननी कमी दिलेली आहे आणि त्याचमुळे इतर सगळे मतं कन्सॉलिडेट होऊन त्यांच्या कन्सॉलिडेशनमध्ये काही नरेटिव्स हे जे त्यांच्या बाजूने गेले त्या नरेटिव्हचा निश्चितपणे त्यांना एक स्वीपिंग फायदा झाला आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकलेलो नाही. आज आम्ही बसून या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतलाय. काही लोकांनी आम्हाला कळवलं होतं कालच अध्यक्षांनी खरं म्हणजे घोषित केलं होतं की आज ही बैठक घ्यायची आहे. त्यामुळे अनेक लोक म्हणाले आम्ही एवढ्या वेळेवर येऊ शकणार नाही, काही ठिकाणी काउंटिंगच्या नंतर उशिरापर्यंत 12 वाजेपर्यंत काउंटिंग चाललं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अडचणी होत्या. त्यामुळे अजून एक बैठक या संदर्भातली सविस्तर दिवसभराची अशी आम्ही येत्या काळामध्ये घेणार आहोत.
कोणते मुद्दे प्रामुख्याने होते त्याचा आम्ही ज्यावेळेस विचार केला तर काही मुद्दे पॅन महाराष्ट्र आम्हाला लक्षात आले, काही मुद्दे मतदारसंघ लक्षात आले, काही ठिकाणी आमच्या उमेदवारांची दोन दोन वेळा तीन तीन वेळा निवडून आल्यामुळे काही अँटी इन्कम्बन्सी आमच्या लक्षात आली की जी अँटी इन्कम्बन्सी आम्ही सुरुवातीच्या काळात ओळखू शकलो नव्हतो. विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, म्हणजे कांद्याचा मुद्दा असेल, याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. त्यासोबत जी काही जागतिक व्यापारपेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले, पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला. आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती, पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही काही प्रमाणात. त्याचा रोज देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे. संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच, काही प्रमाणात अल्पसंख्याकांचं कन्सॉलिडेशन आणि विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी आणि अनेक ठिकाणी हे देखील एका वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह त्यांच्यामध्ये गेल्यामुळे ते अधिक प्रमाणात झालं. काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला, तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चितपणे आम्हाला पडला. आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबतच फार जास्त पोलराइज्ड अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत. त्याचीही काही सुधारणा केली पाहिजे ती निश्चितपणे आम्ही करू आणि इफेक्टिव्हली जे काही काम आपण केलेलं आहे त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आमची ही बैठक झाल्यानंतर लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा पवार यांच्यासोबतही एक बैठक घेऊन काही समन्वयाचे विषय या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात लक्षात आलेले आहेत तर त्या विषयांच्या संदर्भात देखील निश्चितपणे त्याच्यावरही विचार करून ते विषय कसे मार्गी लावायचे किंवा तसे विषय येऊ नये याकरता काय प्रयत्न करायचा असाही प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत. बाबा माझं होऊ द्या ना, माझं निवेदन संपलं तर हिंदीत ना. मी कुठे जात नाही, काही घाई करू नका. एकूणच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आमच्या प्रदेश अध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली, प्रचंड फिरले, खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं. मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली, त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलंय. आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल. आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला
याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ले ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन. हिंदी 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 रे बाबा थांबा. कल लोकसभा के चुनाव संपन्न हुए हैं और लोकसभा के चुनाव में तीसरी बार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए की सरकार को और मोदी जी को भारत की जनता ने आशीर्वाद दिए. भारत की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं. विशेष रूप से नेहरू जी के बाद यानी 1962 के बाद मोदी जी ऐसे पहले प्रधानमंत्री होंगे जो तीसरी बार लगातार देश के प्रधानमंत्री बन रहे हैं. एक नया रिकॉर्ड मोदी जी इस चुनाव में कायम कर रहे हैं. इसलिए महाराष्ट्र की ओर से मोदी जी का भी हम लोग आभार व्यक्त करते हैं. और उसके साथ साथ देश में अरुणाचल प्रदेश और उड़ीसा ये दो जगह की विधानसभाओं में लोगों ने भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत दिया, हमको चुनकर दिया. और आंध्र प्रदेश में चंद्रा बाबू नायडू के नेतृत्व में एनडीए को पूर्ण बहुमत दिया. इसके लिए भी वहां के जनता का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. मैं ऐसा मानता हूं कि देश में अच्छे रिजल्ट यहां पर आए, लेकिन महाराष्ट्र में निश्चित रूप से कुछ कमी रही है. जिस प्रकार से 2014 में और 2019 में हम महाराष्ट्र को मोदी जी के पीछे खड़ा कर पाए, उसमें एक बड़ी कमी इस चुनाव में आई है. और भारतीय जनता पार्टी को जिस प्रकार की अपेक्षा थी उस प्रकार की सीटें इस चुनाव में नहीं मिल पाई. हम लोगों का मानना ऐसा है कि इसके कई कारण हैं, लेकिन उन कारणों की ओर जाने से पहले मैं ये स्पष्ट कर देना चाहता हूं कि ये नैरेटिव बिल्कुल गलत है कि महाराष्ट्र में लोगों ने महाविकास आघाड़ी को चुना है और भारतीय जनता पार्टी और महायुति को रिजेक्ट किया है. अगर हम आंकड़े देखें तो हमारे ध्यान में आएगा कि कुल मिलाकर महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी थी उनको 43.91% वोट मिले हैं और एनडीए को 43.60% 43.60% यानी आधे प्रतिशत से भी हम पीछे, कम वोटों से हम लोग पीछे हैं. तो इसका मतलब यह है कि दोनों को लोगों ने समान वोट दिए हैं, कहीं पर भी हमको रिजेक्ट किया है इस प्रकार की परिस्थिति नहीं है. अगर हम इसको वोटों में तब्दील करें तो महाविकास आघाड़ी को 2,50,00,000 वोट मिले हैं और हमें 2 करोड़
48 लाख वोट मिले है, यानी मात्र 2 लाख वोट हमको कम मिले हैं, लेकिन सीटों का अंतर इन 2 लाख वोटों का ऐसा है या इस आधे दशमलव का ऐसा है कि महाविकास आघाड़ी को 30 सीटें मिली है और हमें मात्र 17 सीटें मिली है। अगर हम मुंबई का विचार करें तो मुंबई में महाविकास आघाड़ी को 4 सीटें मिली और हमें 2 सीटें मिली, लेकिन मुंबई में महाविकास आघाड़ी को 24 लाख वोट है और हमको 26 लाख वोट है। महाविकास आघाड़ी से 2 लाख वोट ये मुंबई में भारतीय जनता पार्टी और एनडीए ने ज्यादा लिए हुए हैं। दूसरा एक और चीज मैं कहना चाहता हूं कि 2019 में हमको 27.84 इतने वोट मिले थे, इस बार हमारे वोट बहुत थोड़े घटे हैं। बीजेपी की मैं बात कर रहा हूं, बीजेपी को 27.84 थे, इस बार 26.17 यानी 1.25% वोट ये केवल हमारे कम हुए हैं। और उसमें हमारी सीटें 23 से सीधे 9 पर आई है। और वहीं अगर हम कांग्रेस का विचार करें तो कांग्रेस को 2019 में 16.41 वोट थे और एक सीट मिली थी, 16.41 से इस बार उनका प्रतिशत हो गया 17 यानी 0.5% बढ़ा और उनकी सीटें 13 हुई है। तो अगर हम लोग कुल मिलाकर ये सारी चीजें देखें तो मैं ऐसा कह सकता हूं कि भारतीय जनता पार्टी को और एनडीए को या महायुति को लोगों ने अच्छे वोट दिए हैं, लेकिन पॉलिटिकल अर्थमेटिक इस प्रकार का रहा कि हमारे खिलाफ के वोट ये बड़े पैमाने पर कंसोलिडेट हुए। और इसका परिणाम मैं अगर बीजेपी का विचार करूं तो हमारी 8 सीटें ऐसी है कि जो 4% से भी कम वोटों से हारी है, करीब 6 सीटें ऐसी है जिसमें 30,000 से कम मार्जिन से हम हारे हैं और 2,000 से 4,000 से 6,000 से हारने वाली भी सीटें हमारी है। तो मुझे ऐसा लगता है कि ये जो कंसोलिडेशन है इसको हम रोक नहीं पाए। कुल मिलाकर अगर हम इसका थोड़ा एनालिसिस भी करें तो महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की 3 पार्टियों के साथ साथ हमको एक नरेटिव के साथ भी लड़ना पड़ा और वो नरेटिव संविधान बदलने वाला नरेटिव था कि जिसने एक डैमेज हमको निश्चित रूप से किया है, इसको इफेक्टिव काउंटर हम कर रहे थे और हमको ऐसा लग रहा था कि हम इफेक्टिवली काउंटर कर रहे हैं, पर मुझे ऐसा लगता है कि हम इफेक्टिवली इसको काउंटर नहीं कर पाए, ये बात भी निश्चित है। और कई कारण आज हमारी जो बैठक हुई, इस बैठक में इस हार के और कई कारण हम लोगों के ध्यान में आए, जिसमें विशेष रूप से कई जगह पर हमारे उम्मीदवारों की एंटी इनकम्बेंसी हम असेस नहीं कर पाए और उसके कारण 2 बार 3 बार के कई उम्मीदवार थे कि जिनको चुनाव के दरमियान हमारे ध्यान में आया कि इनके बारे में एक एंटी इनकम्बेंसी है, तो ये एक जरूर कारण रहा। हमारा जो पैच का पट्टा है उसमें जो पैच के एक्सपोर्ट के बारे में डिसीजन थोड़ा लेट हुआ, डिसीजन तो हुआ लेकिन उससे पहले सरकार पैच खरीद रही थी, लेकिन नरेटिव एक बड़ा उसमें तैयार हुआ जो उन सीटों पर हमारे कुछ वोटों को कम किया उसने और उसका भी हम लोगों को प्रॉब्लम कुछ न कुछ पैमाने पर हुआ है। इसके साथ साथ सोयाबीन और कपास के बारे में मुझे ऐसा लगता है कि उसमें हम लोगों ने जो अनाउंसमेंट की थी कि जो भावांतर योजना के तहत हम किसानों को मदद करेंगे, उस भावांतर योजना को हम लोग आचार संहिता से पहले लागू नहीं कर पाए, लोगों को हम पैसा नहीं दे पाए, तो उसमें भी एक हम लोगों की कमी रही है। और इसके साथ साथ और भी कई कमियां हमारी हैं जिन कमियों के ऊपर हमने विचार किया और मुझे ऐसा लगता है कि इन कारणों के चलते कुछ सीटें हमारी निश्चित रूप से कम हुई। एक हम लोग बड़ा ब्रेनस्टॉर्मिंग भी इसके ऊपर करेंगे,
अभी आज हमारे कई वरिष्ठ नेता नहीं पहुंच पाए क्योंकि कल रात देर रात तक काउंटिंग चली है, तो हम लोग सब लोग मिलकर फिर एक बार एक ब्रेन स्टॉर्मिंग करके और विधानसभा के लिए हमारी स्ट्रेटेजी तय करेंगे। और मैं निश्चित रूप से जो आंकड़े मैंने आपके सामने रखे हैं, ये आंकड़े इस बात को प्रूव करते हैं कि जरूर महाविकास आघाड़ी को एक इमोशनल एडवांटेज इन आंकड़ों से मिला होगा, लेकिन जमीन पर आज हम मजबूत हैं और अपनी गलतियों को दूर करके वापिस लोगों के बीच जाकर हम लोग जो हमको अधिक का लोगों से आशीर्वाद चाहिए वो संपादित करने की कोशिश करेंगे। इस पूरे चुनाव में हमारे प्रदेश के अध्यक्ष बावनकुळे जी, हमारे मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार जी, इन्होंने बहुत अच्छा काम किया है। मैं निश्चित रूप से उनकी प्रशंसा करता हूं। कार्यकर्ताओं ने भी जी जान से काम किया है। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने केवल खुद की कॉन्स्टिट्यूएंसी में नहीं, शिवसेना की और एनसीपी की कॉन्स्टिट्यूएंसी में भी बहुत अच्छे से काम किया है। हाँ, ये जरूर है और जो मैं स्पष्ट रूप से मान्य करता हूं कि हमारे जो मित्र है उनके साथ नीचे कुछ प्रश्न निर्माण हुए हैं जिसको हमें पाटना होगा, जो हमने चिन्हित किए हैं और जल्दी ही हम लोग मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी के साथ बैठेंगे और बैठकर इसके ऊपर भी हम लोग निर्णय करेंगे। और साथ साथ महाराष्ट्र में चूंकि एक प्रकार से भारतीय जनता पार्टी की सारी जिम्मेदारी महाराष्ट्र में एक लीडर के रूप में मेरे ऊपर थी, तो ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है या जो हमें एक प्रकार से हार मिली है, हमारी सीटें कम हुई है, इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है। मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूं। कहां कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा। मैं भागने वाला आदमी तो हूं नहीं और जोरों से मैदान में उतरूंगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापिस नई स्ट्रेटेजी तैयार करेंगे और नई स्ट्रेटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे। जनता का जो विश्वास है उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे। भारतीय जनता पक्षाची माननीय प्रदेश अध्यक्ष जी आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली चालू होती ती बैठक संपवूनच आता या प्रेस कॉन्फरन्सला आम्ही सगळे आलो आहोत। मी थेट माननीय देवेंद्रजींनाच निवेदन करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा। धन्यवाद। आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। मला वाटतोच आणि आपल्याला कल्पना आहे की कालच भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे आणि काही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले। पहिल्यांदा तर मी देशभरातल्या भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचं आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो की पंडित नेहरूंनंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद हा माननीय मोदीजींना जनतेने दिला। कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे तो मिळाला आणि भारतामध्ये एनडीएचं सरकार येत आहे आणि 62 नंतर पहिल्यांदा असं घडतंय, त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे, त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो।
त्याचवेळी ओरिसामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये देखील चंद्राबाबूंच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली. अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच आलं, त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला. याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो. हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की जी एनडीए आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण एनडीए आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहेत. त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक मोठा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही, किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत. महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली. ज्याच्यामध्ये संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे. जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसाबंद मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे मी अभिनंदन करतो, पण त्याचवेळी काही गोष्टी या आपल्यापुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे. कारण इलेक्शनमध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं, या अर्थमॅटिकमध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे. अर्थात याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात, त्या पुढे आम्ही करू, पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास 30 जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे 43.91% आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे 43.60%, म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरक आहे. त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 आणि 30 आहे. दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं मिळाले आणि महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाले. म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं तर 2,00,000 मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाले आहेत, 2,03,192 मतं. दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला 4 जागा आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या आहेत, पण महाविकास आघाडीला मुंबईत 24,62,000 मत आहेत आणि महायुतीला 26,67,000 मत आहेत. म्हणजे मुंबईमध्ये 2,00,000 मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहे हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आता
हे सगळं होत असताना साधारणपणे मी अरिथमेटिक का म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या 8 जागा अशा आहेत की ज्या 4% जास्त कमी फरकाने 4% कमी फरकाने ज्या जागा हरलो, 6 जागा अशा आहेत की ज्या 30,000 आत आम्ही त्या ठिकाणी हरलो आणि त्यातल्याही आपल्याला माहिती आहे काही जागा तर अगदी 2,000 आणि 4,000 आम्ही हरलेलो आहोत. याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी फ्रॅक्शन्स ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली हे देखील मान्य केलं पाहिजे. अगदी आपण मागील वेळेचा जरी विचार केला तर 2019 साली भारतीय जनता पक्षाला 27.84% एवढी मतं होती. चष्मा घालून घेतो. 27.84 आणि त्याच्यावर आम्हाला 23 जागा होत्या. यावेळी आम्हाला 26.17 म्हणजे 1.5% कमी आमची मतं कमी झाली आहे. 1.5% कमी आहे आमच्या जागा या 9 आलेल्या आहेत. काँग्रेसला 16.41 मतं होती, एक जागा होती त्यांची. 16.41 वरून आता त्यांची मतं झाली 17% आणि त्यांच्या जागा झाल्या 13. त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए यांना महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही. समसमान मतं दिली आहेत पण अपेक्षेपेक्षा कमी दिली आहेत. मागील वेळेच्या 2019 अगदी फ्रॅक्शननी कमी दिलेली आहे आणि त्याचवेळी इतर सगळे मतं कन्सॉलिडेट होऊन त्यांच्या कन्सॉलिडेशनमध्ये काही नरेटिव्स हे जे त्यांच्या बाजूनी गेले त्या नरेटिव्हचा निश्चितपणे त्यांना एक स्वीपिंग फायदा झाला आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकलेलो नाही. आज आम्ही बसून या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतलाय. काही लोकांनी आम्हाला कळवलं होतं, कालच अध्यक्षांनी खरं म्हणजे घोषित केलं होतं की आज ही बैठक घ्यायची आहे, त्यामुळे अनेक लोक म्हणाले आम्ही एवढ्या वेळेवर येऊ शकणार नाही. काही ठिकाणी काउंटिंगच्या नंतर उशिरापर्यंत 12 वाजेपर्यंत काउंटिंग चाललं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अडचणी होत्या, त्यामुळे अजून एक बैठक या संदर्भातली सविस्तर दिवसभराची अशी आम्ही येत्या काळामध्ये घेणार आहोत. कोणते मुद्दे प्रामुख्याने होते त्याचा आम्ही ज्यावेळेस विचार केला तर काही मुद्दे पॅन महाराष्ट्र आम्हाला लक्षात आले, काही मुद्दे मतदारसंघ लक्षात आले, काही ठिकाणी आमच्या उमेदवारांची 2-2 वेळा 3-3 वेळा निवडून आल्यामुळे काही अँटी इन्कम्बन्सी आमच्या लक्षात आली की जी अँटी इन्कम्बन्सी आम्ही सुरुवातीच्या काळात ओळखू शकलो नव्हतो. विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, ते कांद्याचा मुद्दा असेल याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. त्यासोबत जी काही जागतिक व्यापारपेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला. आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही काही प्रमाणात. त्याचा रोष देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे. संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच, काही प्रमाणात अल्पसंख्याकांचं कन्सॉलिडेशन आणि विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी आणि अनेक ठिकाण हे देखील एका वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह त्यांच्यामध्ये गेल्यामुळे ते अधिक प्रमाणात झालं. काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चितपणे आम्हाला पडला आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला.
पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबतच फार जास्त पोलराइज्ड अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत, त्याची काही सुधारणा केली पाहिजे ती निश्चितपणे आम्ही करू आणि इफेक्टिव्हली जे काही काम आपण केलेलं आहे त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आमची ही बैठक झाल्यानंतर लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा पवार यांच्यासोबतही एक बैठक घेऊन काही समन्वयाचे विषय या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात लक्षात आलेले आहेत तर त्या विषयांच्या संदर्भात देखील निश्चितपणे त्याच्यावरही विचार करून ते विषय कसे मार्गी लावायचे किंवा तसे विषय येऊ नये याकरता काय प्रयत्न करायचा असाही प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत. अरे बाबा माझं होऊ द्या ना, माझं निवेदन संपलं तर हिंदीत ना, मी कुठे जात नाही, काही घाई करू नका. एकूणच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आमच्या प्रदेश अध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली, प्रचंड फिरले, खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं. मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली, त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलंय. आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल. आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे, त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन. हिंदी 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 रे बाबा थांबा. कल लोकसभा के चुनाव संपन्न हुए हैं और लोकसभा के चुनाव में तीसरी बार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए की सरकार को और मोदी जी को भारत की जनता ने आशीर्वाद दिए. भारत की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं. विशेष रूप से नेहरू जी के बाद
याने 1962 के बाद मोदी जी ऐसे पहले प्रधानमंत्री होंगे जो तीसरी बार लगातार देश के प्रधानमंत्री बन रहे हैं। एक नया रिकॉर्ड मोदी जी इस चुनाव में कायम कर रहे हैं। इसलिए महाराष्ट्र की ओर से मोदी जी का भी हम लोग आभार व्यक्त करते हैं। और उसके साथ साथ देश में अरुणाचल प्रदेश और उड़ीसा, ये दो जगह की विधानसभाओं में लोगों ने भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत दिया, हमको चुनकर दिया। और आंध्र प्रदेश में चंद्रबाबू नायडू के नेतृत्व में एनडीए को पूर्ण बहुमत दिया। इसके लिए भी वहां के जनता का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। मैं ऐसा मानता हूं कि देश में अच्छे रिजल्ट यहां पर आए, लेकिन महाराष्ट्र में निश्चित रूप से कुछ कमी रही है। जिस प्रकार से 2014 में और 2019 में हम महाराष्ट्र को मोदी जी के पीछे खड़ा कर पाए, उसमें एक बड़ी कमी इस चुनाव में आई है। और भारतीय जनता पार्टी को जिस प्रकार की अपेक्षा थी, उस प्रकार की सीटें इस चुनाव में नहीं मिल पाई। हम लोगों का मानना ऐसा है कि इसके कई कारण हैं, लेकिन उन कारणों की ओर जाने से पहले मैं ये स्पष्ट कर देना चाहता हूं कि ये नैरेटिव बिल्कुल गलत है कि महाराष्ट्र में लोगों ने महाविकास आघाड़ी को चुना है और भारतीय जनता पार्टी और महायुति को रिजेक्ट किया है। अगर हम आंकड़े देखें तो हमारे ध्यान में आएगा कि कुल मिलाकर महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी थी उनको 43.91% वोट मिले हैं और एनडीए को 43.60%, 43.60%, यानी आधे प्रतिशत से भी हम पीछे, कम वोटों से हम लोग पीछे हैं। तो इसका मतलब यह है कि दोनों को लोगों ने समान वोट दिए हैं, कहीं पर भी हमको रिजेक्ट किया है इस प्रकार की परिस्थिति नहीं है। अगर हम इसको वोटों में तब्दील करें तो महाविकास आघाड़ी को 2,50,00,000 वोट मिले हैं और हमें 2,48,00,000 वोट मिले हैं, यानी मात्र 2,00,000 वोट हमको कम मिले हैं। लेकिन सीटों का अंतर इन 2,00,000 वोटों का ऐसा है या इस आधे दशमलव का ऐसा है कि महाविकास आघाड़ी को 30 सीटें मिली है और हमें मात्र 17 सीटें मिली है। अगर हम मुंबई का विचार करें तो मुंबई में महाविकास आघाड़ी को 4 सीटें मिली और हमें 2 सीटें मिली, लेकिन मुंबई में महाविकास आघाड़ी को 24,00,000 वोट है और हमको 26,00,000 वोट है। महाविकास आघाड़ी से 2,00,000 वोट ये मुंबई में भारतीय जनता पार्टी और एनडीए ने ज्यादा लिए हुए। दूसरा एक और चीज मैं कहना चाहता हूं कि 2019 में हमको 27.84 इतने वोट मिले थे, इस बार हमारे वोट बहुत थोड़े घटे हैं। बीजेपी की मैं बात कर रहा हूं, बीजेपी को 27.84 थे, इस बार 26.17, यानी 1.25% वोट ये केवल हमारे कम हुए। और उसमें हमारी सीटें 23 से सीधे 9 पर आई है। और वहीं अगर हम कांग्रेस का विचार करें तो कांग्रेस को 2019 में 16.41 वोट थे और एक सीट मिली थी, 16.41 से इस बार उनका प्रतिशत हो गया 17, यानी आधा परसेंट बढ़ा और उनकी सीटें 13 हुई है। तो अगर हम लोग कुल मिलाकर ये सारी चीजें देखें तो मैं ऐसा कह सकता हूं कि भारतीय जनता पार्टी को और एनडीए को
या महायुती को लोगों ने अच्छे वोट दिए हैं, लेकिन पॉलिटिकल अर्थमेटिक इस प्रकार का रहा कि हमारे खिलाफ के वोट ये बड़े पैमाने पर कंसोलिडेट हुए और इसका परिणाम मैं अगर बीजेपी का विचार करूं तो हमारी 8 सीटें ऐसी है कि जो 4% से भी कम वोटों से हारी है। करीब 6 सीटें ऐसी है जिसमें 30,000 से कम मार्जिन से हम हारे हैं और 2,000 से 4,000 से 6,000 से हारने वाली भी सीटें हमारी है। तो मुझे ऐसा लगता है कि ये जो कंसोलिडेशन है इसको हम रोक नहीं पाए। कुल मिलाकर अगर हम इसका थोड़ा एनालिसिस भी करें तो महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की 3 पार्टियों के साथ साथ हमको एक नरेटिव के साथ भी लड़ना पड़ा और वो नरेटिव संविधान बदलने वाला नरेटिव था कि जिसने एक डैमेज हमको निश्चित रूप से किया है, इसको इफेक्टिव काउंटर हम कर रहे थे और हमको ऐसा लग रहा था कि हम इफेक्टिवली काउंटर कर रहे हैं, पर मुझे ऐसा लगता है कि हम इफेक्टिवली इसको काउंटर नहीं कर पाए, ये बात भी निश्चित है। और कई कारण आज हमारी जो बैठक हुई, इस बैठक में इस हार के और कई कारण हम लोगों के ध्यान में आए, जिसमें विशेष रूप से कई जगह पर हमारे उम्मीदवारों की एंटी इनकम्बेंसी हम असेस नहीं कर पाए और उसके कारण 2-3 बार के कई उम्मीदवार थे कि जिनको चुनाव के दरमियान हमारे ध्यान में आया कि इनके बारे में एक एंटी इनकम्बेंसी है। तो ये एक जरूर कारण रहा। हमारा जो पैच का पट्टा है उसमें जो पैच के एक्सपोर्ट के बारे में डिसीजन थोड़ा लेट हुआ, डिसीजन तो हुआ लेकिन उससे पहले सरकार पैच खरीद रही थी, लेकिन नरेटिव एक बड़ा उसमें तैयार हुआ जो उन सीटों पर हमारे कुछ वोटों को कम किया उसने और उसका भी हम लोगों को प्रॉब्लम कुछ न कुछ पैमाने पर हुआ है। इसके साथ साथ सोयाबीन और कपास के बारे में मुझे ऐसा लगता है कि उसमें हम लोगों ने जो अनाउंसमेंट की थी कि जो भावांतर योजना के तहत हम किसानों को मदद करेंगे, उस भावांतर योजना को हम लोग आचार संहिता से पहले लागू नहीं कर पाए, लोगों को हम पैसा नहीं दे पाए, तो उसमें भी एक हम लोगों की कमी रही है। और इसके साथ साथ और भी कई कमियां हमारी हैं जिन कमियों के ऊपर हमने विचार किया और मुझे ऐसा लगता है कि इन कारणों के चलते कुछ सीटें हमारी निश्चित रूप से कम हुई। एक हम लोग बड़ा ब्रेनस्टॉर्मिंग भी इसके ऊपर करेंगे। अभी आज हमारे कई वरिष्ठ नेता नहीं पहुंच पाए क्योंकि कल रात देर रात तक काउंटिंग चली है, तो हम लोग सब लोग मिलकर फिर एक बार एक ब्रेनस्टॉर्मिंग करके और विधानसभा के लिए हमारी स्ट्रेटेजी तय करेंगे। और मैं निश्चित रूप से जो आंकड़े मैंने आपके सामने रखे हैं, ये आंकड़े इस बात को प्रूव करते हैं कि जरूर महाविकास आघाड़ी को एक इमोशनल एडवांटेज इन आंकड़ों से मिला होगा, लेकिन जमीन पर आज हम मजबूत हैं और अपनी गलतियों को दूर करके वापिस लोगों के बीच जाकर हम लोग जो हमको अधिक का लोगों से आशीर्वाद चाहिए वो संपादित करने की कोशिश करेंगे। इस पूरे चुनाव में हमारे प्रदेश के अध्यक्ष बावनकुले जी, हमारे मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार जी, इन्होंने बहुत अच्छा काम किया है। मैं निश्चित रूप से उनकी प्रशंसा करता हूं। कार्यकर्ताओं ने भी जी जान से काम किया है। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने केवल खुद की कॉन्स्टिट्यूएंसी में नहीं, शिवसेना की और एनसीपी की कॉन्स्टिट्यूएंसी में भी बहुत अच्छे से काम किया है। हाँ, ये जरूर है और जो मैं स्पष्ट रूप से मान्य करता हूं कि हमारे जो मित्र है उनके साथ नीचे कुछ प्रश्न निर्माण हुए हैं जिसको हमें पाटना होगा, जो हमने चिन्हित किए हैं और जल्दी ही हम लोग मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी के साथ बैठेंगे
और बैठकर इसके ऊपर भी हम लोग निर्णय करेंगे। और साथ साथ महाराष्ट्र में चूंकि एक प्रकार से भारतीय जनता पार्टी की सारी जिम्मेदारी महाराष्ट्र में एक लीडर के रूप में मेरे ऊपर थी, तो ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है या जो हमें एक प्रकार से हार मिली है, हमारी सीटें कम हुई है, इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है। मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूं, कहां कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा। मैं भागने वाला आदमी तो हूं नहीं, और जोरों से मैदान में उतरूंगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापिस नई स्ट्रैटेजी तैयार करेंगे, और नई स्ट्रैटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे। जनता का जो विश्वास है उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे। स्वागत करतो। बराच वेळ तुम्ही इथे थांबला असाल, पण एक बैठक भारतीय जनता पक्षाची माननीय प्रदेश अध्यक्षाची आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि अध्यक्षतेखाली चालू होती। ही बैठक संपवूनच आता प्रेस कॉन्फरन्सला आम्ही सगळे आलो। मी थेट माननीय देवेंद्रजींनाच निवेदन करेन आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा। धन्यवाद। आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। मला तोच माहिती आणि आपल्याला कल्पना आहे की कालच भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे आणि काही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले। पहिल्यांदा तर मी देशभरातल्या भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचं आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो की पंडित नेहरूंनंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद हा माननीय मोदीजींना जनतेने दिला। कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे तो मिळाला आणि भारतामध्ये एनडीएचं सरकार येत आहे आणि 62 नंतर पहिल्यांदा असं घडतंय, त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे। त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो। त्याचवेळी ओरिसामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आहे। आंध्र प्रदेशमध्ये देखील चंद्राबाबूंच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली। अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच आलं, त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला। याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो। हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की जी इंडिया आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहेत, त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक मोठा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही, किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत। महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई
ही जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली, ज्याच्यामध्ये संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे. जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसाबंद मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे मी अभिनंदन करतो, पण त्याचवेळी काही गोष्टी या आपल्यापुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे. कारण इलेक्शनमध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं, या अर्थमॅटिकमध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे. अर्थात याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात, त्या पुढे आम्ही करू. पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास 30 जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे 43.91% आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे 43.60%, म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरक आहे. त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 आणि 30 आहे. दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला 2,50,00,000 मत मिळाले आणि महायुतीला 2,48,00,000 मत मिळाले. म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं तर 2,00,000 मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाले आहे, 2,03,192 मत. दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला 4 जागा आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या आहेत, पण महाविकास आघाडीला मुंबईत 24,62,000 मत आहेत आणि महायुतीला 26,67,000 मत आहेत. म्हणजे मुंबईमध्ये 2,00,000 मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहे हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आता हे सगळं होत असताना साधारणपणे मी अरिथमॅटिक का म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या 8 जागा अशा आहेत की ज्या 4% जास्त कमी फरकाने 4% कमी फरकाने ज्या जागा हरलो आहोत. 6 जागा अशा आहेत की ज्या 30,000 आत आम्ही त्या ठिकाणी हरलो आहोत आणि त्यातलेही आपल्याला माहिती आहे काही जागा तर अगदी 2,000 आणि 4,000 आम्ही हरलेलो आहोत. याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी फ्रॅक्शन्स ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली हे देखील मान्य केलं पाहिजे. अगदी आपण मागील वेळेचा जरी विचार केला तर 2019 साली भारतीय जनता पक्षाला 27.84% एवढी मतं होती. चष्मा घालून घेतो 27.84